धनगर बांधवांना आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो. आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? तर नाविलाजे देशातला 70% आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे. जगातलं काय ते काय आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्र भरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला अध्यादेश याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नाविलाजी देशातलं 70% आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार आहे. करणार म्हणजे करणार. मंडल द्या ना त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय. आणि त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानात दुसरं कोणी आहे का? आणि ताकद पण खूप आहे ना. 3 कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं सगळ्यांनी. 3 कोटी किती आहे तिकडे त्या वाशीला सुद्धा. म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडळ आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं. त्यांची हिंमत असेल ना तर त्याने मंडळ आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडळ आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर. ही मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आरक्षणाचा शेव सुटला. धनगर बांधवांना आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाही तेच बघतो. नाही तुम्ही असं 5 महिने म्हणाले आणखी थोडं राहिलं ना ची एक प्रमाणपत्र हातात पडून द्या ना घालून मोकळा मग मी. जगातलं काय ते काय अमेरिकेतलं सुद्धा जे आहे ना एखादं जर ते आले ऑस्ट्रेलिया आपले जे निग्रो समाजाचे त्यांना आपण काय म्हणतो दुसरं हां ते ती सगळी जी आहेत वर्णद्वेष तिकडे सुद्धा चालू आहे तर तिथे सुद्धा ते जातील काय ह्याचं काय जातील. विश्वनेते होऊन पाहत आहे माझ्या शुभेच्छा आहे.